पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे हे महत्वाचे ठरणार असल्याचं प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणीवेळी केलं आगामी काळात गणेशोत्सव गोपाळकाला यांसारखे सण साजरे होणार आहेत या सणासुदीच्या काळात पनवेलमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरामध्ये चौरेचाळीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ते कार्यान्वित झाले आहेत या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कंट्रोल रूम पनवेल शहर पोलीस ठाण्यात असून हे कॅमेरे उभारणी तसंच त्यांचं नियोजन नैमुद्दीन शेख यांचं आहे दरम्यान या कंट्रोल रूमला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा केली तसंच पनवेल शहरात अजूनही जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असल्याने संदर्भात सुद्धा आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन दिलं दरम्यान या संपूर्ण कंट्रोल रूमची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना देत आगामी काळात आधुनिक पद्धतीने या वॉर रूममध्ये स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे त्याद्वारे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास किंवा कोणती दुर्घटना घडल्यास या कंट्रोल रूममधील स्पीकरच्या माध्यमातून पोलीस मार्गदर्शन करणार असून हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमच पनवेलमध्ये राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी भाजपचे प्रकाश खैर उमेश इनामदार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते